मित्रमैत्रिणींनो नमस्कार. दादांच्या डिजिटल लायब्ररीत तुमचं स्वागत. मराठी डिजिटल ऑनलाईन कट्ट्यावर सादर आहे वाचन मालिका ऐकू आनंदे. नमस्कार, मी कवी भरत दौंडकर, निमगाव म्हाळुंगी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. दादांच्या डिजिटल लायब्ररीच्या ऐकू आनंदे या मालिकेत मी माझीच एक कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे भटकी शाळा. मी चौथीत असताना मला गुरुजी वर्गात शिकवायचे घरांचे प्रकार, उतरत्या छापराची घरे, धाब्याची घरे, पत्र्याची घरे, सिमेंटची घरे. गुरुजींना एक प्रश्न विचारायचा होता की जे खाणीच्या धडीखाली राहतात, खाणीच्या कडेला राहतात, ज्यांना घर नसतं, त्या मुलांच्या घराचा प्रकार भूगोलाच्या पुस्तकात का नाही? तो लहान असल्यामुळे मला प्रश्न विचारता आला नाही, पण त्या प्रश्नाचं रूपांतर मी मोठा झाल्यावर कवितेत झालं. त्या कवितेचं नाव भटकी शाळा. गुरुजी तुम्ही शिकवता ती आमची शाळा नाही, गुरुजी तुम्ही शिकवता ती शाळा आमची नाही, जी खाणीच्या धडीखाली भरते ती आमची शाळा. तिथे आमचे हात पेन्सिल नाही, सुतकीचा दांडा पकडतात आणि एका ठोक्यात दगडाला चीर पाडून पहिला धडा गिरवतात. गुरुजी पहिला धडा गिरवतात. आमची एकच असते प्रार्थना, आमची एकच असते प्रार्थना, सुटण्याआधीच आमची शाळा कोसळू नये आमच्या अंगावर. सुटण्याआधीच आमची शाळा कोसळू नये आमच्या अंगावर, आणि रक्त सांडलं तरी आळ येऊ नये रंगावर. गुरुजी आळ येऊ नये रंगावर. आम्ही काय भेटतो तुम्ही हातावर देता त्या छडीला, आम्ही काय भेटतो तुम्ही हातावर देता त्या छडीला, रोज दणका बसून रक्त कळकते तीच शिक्षा वाटते गोड. आणि चुकी नसतानाही गुरुजी हातावरती किती येतात फोड, गुरुजी हातावरती किती येतात फोड. तुम्ही शिकवलं की कर्कटकच्या साह्याने दोन बिंदूतलं अंतर कसं काढायचं, तुम्ही शिकवलं की कर्कटकच्या साह्याने दोन बिंदूतलं अंतर कसं काढायचं, पण आम्ही कधी शिकणार पाल आणि बंगला यातलं अंतर कसं तोडायचं. गुरुजी पाल आणि बंगला यातलं अंतर कसं तोडायचं. जाऊ द्या गुरुजी, भटकी शाळा आणि भटकीच पोरं, भटकी शाळा आणि भटकीच पोरं, दगडांचे प्रश्न आणि हातुड्यांची उत्तरं. पण एक मात्र खरं, एकदा का टाकलं या हजेरीत नाव परत कधीच खोडता येत नाही, एकदा का टाकलं या हजेरीत नाव परत कधीच खोडता येत नाही. खाणीची शाळाच अशी असते, पाणी लागल्याशिवाय सोडता येत नाही. गुरुजी पाणी लागल्याशिवाय सोडता येत नाही. पुढून मागून ठिगळं पण कधीच वाटली नाही लाज, पुढून मागून ठिगळं पण कधीच वाटली नाही लाज, मरून तलेवळा झालंय आता जगण्याचा चालाय माज. सांगा ना गुरुजी, जन्मभर होती उघडी ती शाळा कशा कशानं झाकायची, जन्मभर होती उघडी ती शाळा कशा कशानं झाकायची, आता सगळं सगळं दिलंय फेकून, पण दाखल्यावरची जात कुठं फेकायची. गुरुजी दाखल्यावरची जात कुठं फेकायची.